तुमच्याकडे भेसळीचं दूध येत नाही ना असा प्रश्न उपस्थित झालाय, कारण नागपूरमध्ये 2250 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट करण्यात आलं. राज्य सरकारनं तयार केलेल्या विशेष समितीकडून ही धडक कारवाई करण्यात आली. या समितीनं 9 ठिकाणी छापेमारी करत दुधाचे नमुने तपासले होते. सणासुदीच्या काळात नागरिकांना शुद्ध दूध आणि दुधापासून तयार झालेले पदार्थ मिळावेत यासाठी म्हणून राज्य सरकारकडून एक समिती नेमण्यात आलेली आहे. आठवड्याभरापासून या समितीकडून जिल्ह्यामध्ये धडक मोहीम सुरू आहे. त्यामध्ये आपण बघतोय 2250 लिटर भेसळयुक्त दूध यावेळेस नष्ट करण्यात आलेलं आहे. विकासाचा ध्यास म्हणजे